जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे 40 वर्षीय जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आले. ते लष्करात नायब सुभेदार होते. वीर जवान सुनील वाल्टे यांना न्यूज टुडे 24 परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे 40 वर्षीय जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आले. वाल्टे हे लष्करात नायब सुभेदार होते. वाल्टे यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 5 वर्ष मुदत वाढवून घेतली होती. तीही आता संपत आल्याने लवकरच ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या मागे आई वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तर त्यांचे आई वडील शेतकरी आहेत. वाल्टे यांचे प्राथमिक शिक्षण दहीगाव मध्ये झाले. त्यानंतर कोपरगाव मध्ये 12वी पर्यंत शिक्षण घेऊन ते सैन्यात भरती झाले. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली. नुकतीच त्यांना नायब सुभेदार पदी बढती मिळाली होती. मंगळवारी झालेल्या कारवाईच्या वेळी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. अशा या वीर जवानास न्यूज टुडे 24 परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.